भाजप गुजरातमध्ये सध्या आघाडीवर आहे त्यामुळे गुजरातमध्ये भाजप रेकॉर्ड ब्रेक विजयाकडे सध्या वाटचाल करतोय सातव्यांदा गुजरातमध्ये कमळ फुलण्याचे संकेत मिळतात गेल्या सत्तावीस वर्षांपासून इथे भाजपची सत्ता आहे आणि पुन्हा एकदा ही सत्ता भाजप काबीज करतोय आपण अहमदाबादमध्ये जातोय अभिजित करंडे आपल्या सोबत आहेत अभिजित सातव्यांदा गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार आहे पण काँग्रेसची पूर्णतः पिछेआड झाल्याचं दिसतंय अपडेट्स काय मिळतात नाही आता ज्ञानदा आपण जसं बघितलं की एक मिशन किंवा एक स्वप्न होतं भाजपचं माधवसिंग सोळंकी यांचं रेकॉर्ड तोडण्याचं ते स्वप्न होतं एकशे एकोणपन्नास जागांचं ते रेकॉर्ड होतं आणि ते रेकॉर्ड आता जवळपास भाजपने तोडलं आहे या ट्रेंडमध्ये पहिल्या दीड तासामध्ये जे ट्रेंड आपल्या हाती आलेले आहे अडीच तासामध्ये त्या ट्रेंडनुसार जवळपास एकशे एकावन्न जागांवरती भाजप आघाडीवरती आहे Uh, कुठलाही भाग असो म्हणजे अगदी आदिवासी पट्ट्यामध्ये जिथं काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा तिथं सुद्धा भाजपला मोठं यश मिळालेलं आहे सौराष्ट्रामध्ये भाजपला मोठं यश मिळालेलं आहे अहमदाबादमध्ये भाजपला मोठं यश मिळालेलं आहे सुरतमध्ये भाजपला मोठं यश मिळालेलं आहे म्हणजे राज्याचा कुठलाही कानाकोपरा असा नाहीये की ज्या भागामध्ये भाजपला निराशेचा सामना करावा लागलाय आता मी ज्ञानदा ज्या आम आदमी पार्टीनं काँग्रेस आणि भाजपसमोर आव्हान उभं केलं होतं त्या आम आदमी पार्टीच्या कार्यालयासमोर आहे इथं आपण बघतोय की गोपाल इटालिया मुख्यमंत्री पदाचे दावेदार यशुदान संघवी यांचे गडवी यांचे पोस्टर लागले आहेत आणि अशा पद्धतीनं एक निराशाजनक चित्र जे आहे इथं गर्दी असायची काल एम सी डीच्या निवडणुकीनंतर जो गुल्ला आणि ज्या पद्धतीच्या घोषणा आणि आनंद इथं बघायला मिळाला तशा पद्धतीचा आनंद किंवा उत्साह इथं नाही आहे कार्यालयामध्ये एक, एक बातम्या किंवा निकाल बघण्यासाठी एक मोठं प्रोजेक्टर लावण्यात आलेला आहे आणि कार्यकर्ते बातम्या बघतायत किंवा निकाल बघतायत पण आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात जसे एक्सपेक्टेड रिझल्ट काका एक्सपेक्टेड रिझल्ट तो नाही दिख रे नाही अभी तो सुरुवात है सच्चा ट्रेंड बारा बजे के मालूम होगा अभि है डेढ़ डेढ़ सौ के नजदीक दिख रहा है बीजेपी कोई बात नहीं तो अभी शुरुआत है आपके आपके प्रदेश अध्यक्ष जो है वो भी पीछे चल रहे हैं गोपाल इटालिया कोई बात नहीं अभी तो पंद्रह राउंड में से पांच राउंड का काउंटिंग हुआ है दस हाँ। राउंड बाकी है अभी है बहुत आशा है आपको बिल्कुल आशा है आपको नहीं लगता है की जिस तरीके का रिजल्ट आपको अपेक्षित था एक्सपेक्टेड था वो रिजल्ट नहीं दिख रहा है क्यूँकी पहले ढाई घंटे के रुझान जो है वो आपके खिलाफ दिख रहे हैं और पहले ढाई घंटे के रुझान जो है वो इम्पोर्टेंट हैं हमारे लिए तो नेशनल पार्टी बनती है इसलिए हम जीते हुए लगते हैं है। हमारी दस पा... दस सीटें हमारे लिए बहुत बड़ी है।, है पहली बार हम लड़ रहे हैं है। और इतनी फाइट हम दे रहे हैं है। तो ऐसा लग रहा है कि अगले दो में हम सरकार बनाएंगे अभी तो हम देख रहे हैं रुझान आगे क्या होता है काका कल तक तो सरकार बना रहे थे आज तो दस आए तो भी बहुत हो गया ऐसा बोलने की नहीं ये सब कुछ बोल सकते हैं लेकिन जो परिणाम आएगा वो सही आएगा सही आएगा तर अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत जो काही परिणाम येईल तो योग्य परिणाम परिमाण असेल अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत आपल्याला मिळत आहेत आणि हे कार्यालयाची स्थिती आहे सध्या की कुठल्याही स्थितीने इथं सगळे जे नेते आहेत किंवा कार्यकर्ते अपेक्षा जास्त होत्या अधिक जागा निवडून येतील अशी अपेक्षा आपला होती एकीकडे आपल्या कार्यालयात थोडस निराशेचं वातावरण आहे काँग्रेसच्या कार्यालयात शुकशुकाट आहे पण भाजपच्या गोटात मात्र जोरदार सेलिया